नमस्कार मित्रांनो, माझं नाव भाऊराव रामदास जाधव, मुक्काम विचखेडा, तालुका परळा, जिल्हा जळगाव। ठिबक केल्याने काय होतं की शेतात मजुरांचा अभाव असतो, त्यामुळे मजुरांना मजूर टायमावर मिळत नाही आणि ठिबक केल्याने शेतात वर्कर जास्त लागत नाही आणि जी मशागत असते शेतामध्ये आपण करतो त्यावेळेस ठिबक अंतरल्याने मजूर जे असतं पाणी सोडलं टायमावर पाणी भेटतं, पिकांना योग्य वेळेस मार्ग म्हणजे नियोजन केलं जातं आणि ठिबक केल्यामुळे काय होतं की जे तण असतं शेतात उतरणारं ते तण दुसऱ्या साईडला उतरत नाही, जिथे ड्रिपर असेल त्याच जागेवर तण उतरलं पीक असतं, ते मशागत झाल्यानंतर फक्त आपल्याला तेवढंच काढावं लागतं। मशागत केल्यानंतर याच्याने आपल्याला मटेरियल खतं देण्याची मजुरांची आवश्यकता नाही, ड्रिपने आपण लिक्विड खतं दिली तर ते योग्य वेळेस आणि योग्य प्रमाणावर त्या झाडांना मिळतं। ते झाडांना दिल्यामुळे काय होतं की त्याची वाढ योग्य पद्धतीने होते, आपल्या उत्पन्नात वाढ होते आणि त्यांचं नियोजन व्यवस्थित केलं तर तुम्हाला कुठलीही आवश्यकता नाही की मजुरांचा अभाव आहे। फक्त तुम्ही अंतर्गत मशागत चालू ठेवा आणि इरिगेशनमुळे काय होतं की जे वाढ असते झाडाची ती योग्य पद्धतीने होत असते आणि उत्पन्नातही भर पडते ठिबकमुळे। आणि लांगेने पाणी दिलं, आपण जे चारेने पाणी देतो त्याच्यामुळे काय होतं की शेतामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त लागतं, वेळेवर लाईट नसते आणि ड्रिपने कसं आपण रोज 15 मिनटं किंवा 20 मिनटंही ड्रिपने चालू केलं तर पिकाला योग्य प्रमाणात संपूर्ण शेतात पाणी पोहोचतं, त्या पाण्यामुळे काय होतं पिकांचं नुकसान होत नाही, आपलंही उत्पन्न वाढतं आणि जे घ्यायचं आहे ते उत्पन्न आणि संपूर्ण शेती जोपर्यंत आपलं उत्पन्न निघतं शेवट कपाशी वेचण्यानंतर झाड जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत ड्रिप इरिगेशन आवरायचं नाही आणि हे झाड काढल्यानंतर आपल्याला ड्रिप इरिगेशन आवरल्यानंतर पुढच्या वर्षी योग्य पद्धतीने तेच करता येतील। मी कोठारी कंपनीचं ठिबक केलेलं होतं आणि माझं एकरी उत्पन्न 12 क्विंटलपर्यंत आलेलं आहे, पुढचं उद्दिष्ट माझं 25 क्विंटलपर्यंत जाण्याचं आहे आणि योग्य पद्धतीने लिक्विड खतं जर दिली तर उत्पन्नात वाढ होते। मशागत करा, शेणखत टाका आणि ड्रिप इरिगेशनचं काम करा। ठिबक आम्ही कोठारी कंपनी केलं पण कोठारी कंपनीकडनं आम्हाला संपूर्ण मार्गदर्शन लिक्विड कुठल्या प्रमाणे द्यायचं कोणत्या पद्धतीने द्यायचं संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलेलं आहे आणि त्याचा फायदा आम्हाला उत्पन्न वाढीसाठी झालेला आहे। आता आपलं 1 एकर शेती आहे, 1 एकर शेती भरण्यासाठी लाईट जर रेग्युलर राहिली तर 2 दिवसाचा भरणा असतो मोकळं पाण्याने चारेने पाणी दिलं। आता समजून घ्या लाईट जर रेग्युलर नसेल तर ह्याच क्षेत्राला भरणा करायला आपल्याला 3 दिवस जातील, कमीत कमी 3 दिवस। आणि ठिबकने केलं तर फक्त 15 ते 20 मिनटात संपूर्ण 1 एकरचं क्षेत्र ओलं होतं आणि त्यामुळे आपल्याला टाईमही कमी जातो, मेहनतही कमी करावी लागते आणि पिकाला योग्य वेळेस योग्य पाणी मिळतं, त्यामुळे आम्ही कोठारी कंपनीचे खूप आभारी आहोत। धन्यवाद।